फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहेत की त्या तुम्ही रोजच्या जीवनात नक्कीच वापरू शकतात. रोजच्या स्वयंपाकात म्हणा किंवा प्रवासात जाण्यासाठीही तुम्ही ह्या टिप्स वापरू शकतात. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या सर्व टिप्सचा वापर करता येणार आहे. तर आजची आपली पहिली टिप आहे, ज्यावेळी आपण किराणा माल आणतो तर त्यावेळी आपण त्यात शेंगदाणे आणतो, तर शेंगदाणे डायरेक्ट डब्यात न भरता तर अशा प्रकारे तुम्ही उन्हात वाळवून घेऊ शकतात. तर उन्हात वाळवून झाल्यानंतर ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे भाजताना अगदी मंद आचेवर भाजायचे आहे, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जाणार आहेत आणि जास्त काळे डागही शेंगदाण्यांना येणार नाहीत. तर अशा प्रकारे हे सर्व शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत आणि नंतर ते थंड करून घेतले आहेत. अशा प्रकारे हे शेंगदाणे थंड झाले तर यातल्या काही शेंगदाण्यांचा आपण बारीक कूट करून ठेवणार आहे, जेणेकरून ते आपल्याला रोजच्या भाज्यांमध्ये वापरता येणार आहे. आणि काही शेंगदाणे आपण डब्यात घालून ठेवणार आहोत, जेणेकरून ते पोहे, खिचडी किंवा उसळीच्या प्रकारांमध्येही आपल्याला वापरता येणार आहेत. तर आपली दुसरी टिप आहे, ज्यावेळी आपण फोडणी देतो तर त्यावेळी ती फोडणी कशी द्यायची. तर या ठिकाणी मी कढीला फोडणी देत आहे. तर या ठिकाणी मी जाड दाण्यांपासून सुरुवात करत आहे, म्हणजेच मी सुरुवातीला मेथीचे दाणे टाकले आहेत आणि नंतर राईचे दाणे. हे दोघं फुलल्यानंतर मी जिरं टाकलं आहे, जेणेकरून जिरं जर आपण आधी टाकलं तर ते लवकर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे आधी मेथीचे दाणे आणि राई टाकून घेतली आहे आणि नंतर जिरं टाकलं आहे. त्याचप्रमाणे मी नंतर लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून मग कढीला फोडणी दिली आहे. तर आपली पुढची टिप आहे, आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे असे सॉसेसच्या बॉटल्स असतात, तर आपण काय करतो, बऱ्याच वेळा हे अशाच ठेवून देतो. तर अशाच ठेवल्यामुळे त्या खराबही दिसतात आणि त्याचप्रमाणे आपण त्या जर धुवायला गेलो तर ते लगेच स्टिकर निघत नाही, तर अर्धवट स्टिकर निघालेलाही बॉटल खूपच खराब दिसतात. त्यामुळे अगदी छान आपलं किचन दिसण्यासाठी किंवा आपलं स्टोरेज छान दिसण्यासाठी आपण काय करायचं, तर अशा प्रकारे हे स्टिकर अगदी सहज काढण्यासाठी मी हा उपाय तुम्हाला सांगत आहे. तर ह्या बॉटलमध्ये अशा प्रकारे गरम पाणी भरून घ्यायचं आहे आणि नंतर बॉटलचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, अगदीही उकळतं पाणी या ठिकाणी वापरायचं नाही, थोडंसं गरम पाणी वापरलं तरीही चालणार आहे. आणि नंतर ह्या बॉटलचं झाकण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. तर ह्या बॉटलचा काच गरम झाल्यामुळे हे स्टिकर अगदी अलगत निघत आहे आणि तुम्ही बघू शकतात व्यवस्थित असं हे स्टिकर निघालं आहे. तर अशा प्रकारे हा काच गरम झाल्यामुळे अगदी सहज आपण हे स्टिकर काढू शकलो आहे आणि नंतर त्याला थोडासा चिकटपणा असल्यामुळे बॉटल पुन्हा एकदा आपल्याला साबणाने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा चिकटपणा निघून जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बाकीच्याही बॉटल्स अगदी क्लीन करू शकता. त्याचप्रमाणे स्टीलच्याही वस्तू असतील तर त्याला स्टिकरच्या अपोजिट साईडला तुम्ही ते गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी अलगद ते स्टिकर काढून घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे अगदी छान असे आपले हे भांडे दिसणार आहे. तर तुम्ही बघू शकता ही बॉटल व्यवस्थित अशी मी धुवून घेतल्यामुळे अगदी नवी कोरीही दिसत आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सर्वच बॉटलचे स्टिकरही काढू शकतात. तर आता आपली पुढची टिप आहे, तर ती म्हणजे आपण अशा प्रकारे टिश्यू पेपर आणतो. तर हे टिश्यू पेपर अशा प्रकारे प्लास्टिकमध्येच ठेवतो, तर हे टिश्यू पेपर खराब होण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, आपल्याकडे अशा प्रकारचे भरपूर असे बॉक्स असतात. तर तुम्ही बघू शकतात माझ्याकडे हा एक बॉक्स आहे आणि त्याला अशा प्रकारे प्लास्टिक आहे. तर हे प्लास्टिक काढून मी त्यात टिश्यू पेपर ठेवणार आहे. तर तुमच्याकडे जर अशा प्रकारचा बॉक्स नसेल तर अशा प्रकारे तुम्ही त्या बॉक्सला कट करून घेऊ शकतात. तर ह्या ठिकाणी ह्याला प्लास्टिक असल्यामुळे मी ते काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे त्याला एक होल झालेला आहे. नंतर मी त्यात हे टिश्यू पेपर टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असे ठेवून झाल्यानंतर हे बॉक्स पॅक करून देत आहे. तर तुम्ही बघू शकतात अगदी सहज आपण हे टिश्यू पेपर यात टाकून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे टिश्यू पेपर आपण यातनं बाहेर काढू शकतो. तर हे बघा, अगदी सहज हे टिश्यू पेपर खराब न होता बाहेर निघत आहे आणि आपल्याला हाताळायलाही हे सोपं जात आहे. तर तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही म्हणजे मिठाईचा बॉक्स असेल, पेड्यांचा बॉक्स असेल, तर तुम्ही तो वापरू शकतात आणि अशा प्रकारे त्याला वरच्या साईडने कट करून घेऊ शकतात. आणि नंतर हा बॉक्स छान दिसण्यासाठी वरून तुम्ही दुसरा त्याला डेकोरेटिव्ह पेपरही लावून घेऊ शकतात. तर आपली आता पुढची टिप आहे, तर प्रवासात आपण बऱ्याच वेळा संत्री नेतो
किंवा मग आपण मुलांच्या टिफिनलाही संत्री देतो, तर अशा प्रकारे हे संत्री कापण्यासाठी आपल्याला सुरीची गरज येते. तर ही सुरी नेहमीच हाताळणं शक्य नाही किंवा मग लहान मुलांना देणंही शक्य नाही, तर त्यामुळे अशा प्रकारे त्याला थोडासा कट करायचा आहे, अगदी वरच्यावर अलगद असा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर स्पूनच्या सहाय्याने त्याला आतल्या बाजूने असं मोकळं करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात आतल्या बाजूने हे साल अगदी अलगद मी स्पूनच्या सहाय्याने पूर्ण बाहेर काढून घेत आहे. तर अशा प्रकारे हे साल दोघंही साईडने मी स्पूनचा वापर करून काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे साल निघालेलं आहे आणि नंतर हे साल निघाल्यानंतर हे साल जसल्या तसं आपण पुन्हा तसेच लावून द्यायचं आहे आणि वरून एका रबर बँडचा वापर करायचा आहे, जेणेकरून हे साल संत्र्यापासून वेगळं होणार नाही आणि संत्रीही खराब होणार नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे संत्री प्रवासातही नेऊ शकता किंवा मग मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतात, त्यामुळे संत्री जसेच्या तसे राहणार आहे आणि संत्री खराब होणार नाही. चला तर मग ही टीप आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता आपली पुढची टीप ती आहे चार्जरची. आपण बऱ्याच वेळा प्रवासात चार्जर नेतो, तर प्रवासात चार्जर नेल्यामुळे हे चार्जर खराब होण्याची शक्यता असते कारण त्याची व्यवस्थित अशी घडी होत नाही. तर हे चार्जर व्यवस्थित राहण्यासाठी त्याची वायर अशा प्रकारे करून घ्यायची आहे आणि नंतर त्याला सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून हे चार्जर कमी जागा घेणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याची केबलही व्यवस्थित राहणार आहे. तर पुढची टीप आहे ती सेफ्टी पिन बद्दल. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या सेफ्टी पिन आपण साडीला वापरतो, तर साडीला अशा प्रकारची सेफ्टी पिन वापरल्यानंतर साडी फाटण्याची शक्यता असते, साडीमध्ये ही सेफ्टी पिन अडकून जाते आणि साडी फाटण्याची शक्यता असते. तर असं होऊ नये तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, ह्या सेफ्टी पिनच्या शेवटच्या टोकाला अशा प्रकारे नेल पेंट लावून घ्यायची आहे जेणेकरून त्यात साडी अडकणार नाही. चला तर मग तुम्हाला जर आजच्या ह्या टिप्स आवडल्या असतील तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.